आता बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोलापुरात देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलंय। सोलापुरातील रेनगर इथं 365 एकर जागेवरती हा प्रकल्प उभारण्यात आलाय। पंतप्रधान मोदींच्या हस्ते सुमारे 30,000 पैकी 15,000 तयार घरांचं वाटप यावेळी करण्यात आलं। सोलापुरातील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। लहानपणी अशा हक्काच्या घरात राहणं माझं स्वप्न होतं, आता हजारो कुटुंबाची स्वप्न साकार झाली आहेत, कामगारांना घर मिळतंय याचा मला आनंद आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले। बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींवरती स्तुती सुमनं उधळली। मोदींची गॅरंटी फक्त कागदावर नाही तर कृतीतही असते असं सांगत त्यांनी मोदींनी महाराष्ट्रासाठी दिलेल्या प्रकल्पाबाबत त्यांचे आभार मानले। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं सांगोल्यात स्वागत करण्यात आलं। यावेळी पवारांच्या स्वागताला अजित पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते। शहराध्यक्ष तानाजी काका पाटील, जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके पाटील यांनी शरद पवारांचं स्वागत केलं। आमदार राजन साळवी यांची एसीबीकडून 10 तास कसून चौकशी करण्यात आली। यावेळी त्यांचा फोन ताब्यात घेण्यात आलाय। दैनंदिन आयुष्यात फोन गरजेचा असल्यानं तो परत देण्यात यावा अशी मागणी साळवी यांनी केली आहे। मी चुकीचा निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे अटकपूर्व जामिनासाठी जाण्याचा प्रश्नच नसल्याचं ते म्हणाले। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या समर्थनार्थ रत्नागिरीमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे। रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यावरती ठाकरे गटाकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना मेहकर पोलिसांनी अटक केली। रविकांत तुपकर यांनी सोयाबीन कापूस दरवाढीसाठी रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला होता, त्यामुळे रात्री त्यांना अटक करण्यात आली आहे। तर तुपकरांच्या पत्नीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। रविकांत तुपकरांच्या अटकेचे हिंगोलीत पडसाद पाहायला मिळत आहेत। महामार्गावर टायर जाळत तुपकरांच्या अटकेचा निषेध करण्यात आलाय। हिंगोलीच्या कनेरगाव नाका ते जिंतूर जाणाऱ्या महामार्गावरती अज्ञातांनी टायर जाळलेले आहेत। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन कापूस दरवाढीच्या प्रश्नावरती रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला होता, त्यापूर्वी बुलढाणा पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। हिंगोली ते औंढा नागनाथ रोडवरती देवाळा फाटा परिसरात एसटीवरती 2 अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे। ही बस नांदगाव इथून औंढा नागनाथकडे येत असताना दगडफेक झाल्याचं समोर आलंय। दगडफेकीनंतर दोघेही पसार झाले। सुदैवानं यात कुणालाही दुखापत झालेली नाहीये, मात्र एसटीच्या काचा फुटल्यानं मोठं नुकसान झालंय। बस चालकाच्या फिर्यादीवरून 2 अज्ञात आरोपींविरुद्ध औंढा नागनाथ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। उमेद अभियानातल्या बचत गटांच्या महिलांना आणखी सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री नारी शक्ती योजना हाती घेण्यात आल्याचं खासदार भावना गवळी यांनी म्हटलंय। भावना गवळी यांच्या उपस्थितीत वाशिममध्ये मुख्यमंत्री नारी शक्ती योजनेअंतर्गत महिला कार्यशाळा घेण्यात आली आहे। भाजपचा पराभव करण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडी एकत्र आलेली आहे असं शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी म्हटलंय। प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडी दिसतील, काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांना धोरण ठरवताना देशाचा विचार करावा लागतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाला अखेर मुहूर्त मिळालाय। 23 ते 31 जानेवारी दरम्यान घरोघरी तपासणी केली जाणार आहे। या सर्वेक्षणासाठीचे मोबाईल सॉफ्टवेअर सुद्धा तयार झालेलं आहे। 20 आणि 21 जानेवारीला कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। पुण्यात मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी कर्मचारी वाढवण्यात आलेले आहेत। 12 लाख घरांमध्ये जाऊन सर्वेक्षण होणार असल्यानं नव्यानं 1,500 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे। यापूर्वी या कामासाठी 1,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती। सांगलीत गेल्या 2 दिवसांपासून थंडीचा कडाका वाढलाय, त्यामुळे कृष्णाकाठ धुक्यात ठरवलेला पाहायला मिळतोय। तापमानाचा पारा घसरलाय। मॉर्निंग वॉकला येणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या घटलेली आहे। नंदुरबार जिल्ह्यात कमी पाऊस झालेला आहे, पाणी साठा घटलाय। आगामी काळात पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे, त्यासाठी आदिवासी विकास मंत्र्यांनी आढावा बैठक घेतली आहे। यावेळी ज्या गावातील विहिरींमध्ये मुबलक पाणी आहे त्या अधिग्रहित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषद आमदार सत्यजित तांबे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात जिल्हा परिषदेमध्ये बैठक घेतली। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या बैठकीत शिक्षण विभागातील समस्यांवरती उहापोह करण्यात आला। धुळे जिल्ह्यातील निकुंबे गावातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला छेद देत बोराची शेती केलेली आहे आणि
तब्बल 100 एकरांहून अधिक क्षेत्रावर जातीवंत बोरांची लागवड केली आहे। ही बोरं देशाच्या राजधानीसह पंजाब, कलकत्ता, बंगलोर इथं विक्रीसाठी पाठवली जात आहे। सांगली स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने केंद्र सरकार विरोधात निदर्शन करण्यात आली। तूर कापसाची आयात करण्याचा निर्णयाचा यावेळी निषेध करण्यात आला। अंगणवाडी सेविकांच्या संपाचा मोठा फटका बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड मजुरांना बसतोय। बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांची हजारो बालकं गेल्या महिनाभरापासून पोषण आहारापासून वंचित आहेत, तर जवळपास हजारो गर्भवती महिला आणि स्तनदा मातांना पौष्टिक आहार वेळेवर मिळत नाहीये। गोंदियात अंगणवाडी सेविकांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत काम बंद आंदोलन सुरू केलंय। गेल्या 45 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। शासनानं आंदोलनाची दखल न घेता उलट आंदोलक कर्मचाऱ्यांवरती कारवाईची नोटीस बजावली, याचाच निषेध म्हणून संतप्त कर्मचाऱ्यांनी शहरात भव्य रॅली काढत निषेध नोंदवलाय। गोंदिया जिल्ह्यातल्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे 316 कोटी रुपयांचे चुकारे थकले, त्यामुळे जवळपास 45,000 शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे। रब्बी हंगाम सुद्धा संकटात आलाय। गेल्या 2 महिन्यांपासून चुकाऱ्यांसाठी निधीच मिळत नाहीये, शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे। भुसावळ ते वांजोळा या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे। रस्त्यात मोठमोठाले खड्डे पडले आहेत, वाहनधारकांना याचा मोठा फटका बसतोय। रस्त्याची दुरुस्ती तातडीनं करण्याची मागणी नागरिक करत आहेत। सरकारनं राबवलेल्या धोरणामुळे शेती तोट्यात गेली आहे, त्याचं प्रायश्चित्त म्हणून सरकारनं आमचा 7/12 कोरा केला पाहिजे, अशी मागणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली। वाशिमच्या केनवड इथं आयोजित कर्जमुक्ती परिषदेत ते बोलत होते। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाहनावर चढून एका शेतकऱ्यानं अचानक आंदोलन केलं। शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यानं आंदोलन केलं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 6 तलावांच्या दुरुस्तीसाठी गेल्या वर्षी मार्चमध्ये 11 कोटी मंजूर करण्यात आले, मात्र अद्याप कामाला सुरुवात नाहीये। पदावर नियमित अधिकारी नसल्यामुळे 6 महिने या निधीकडे दुर्लक्ष झालंय। परभणीतील रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी 68 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यानंतर श्रेयवादाला सुरुवात झाली आहे। काँग्रेस आमदार आणि जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांनी 2 दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली। शहरातील रस्त्यांसाठी आपल्या प्रयत्नांमुळे 68 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचं जाहीर केलं होतं। त्यानंतर शिवसेना शिंदे गटानं देखील त्यामध्ये उडी घेतली। त्यांनी पत्रकार परिषद घेत आपल्यामुळेच हा निधी मिळाल्याचं जाहीर केलं। बाजारात मिळत असलेल्या चांगल्या दरामुळे या रब्बी हंगामात वाशिम जिल्ह्यात 476 हेक्टर क्षेत्रावर मोहरीची पेरणी झाली। गहू, हरभरा, कपाशी या पारंपरिक पिकांपेक्षा मोहरी लागवडीचा खर्च कमी आहे। त्यासोबतच चांगल्या उत्पन्नाच्या हमीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाशिम जिल्ह्यात मोहरीचं क्षेत्र वाढलंय। वर्ध्यामध्ये तूर काढणीची कामं वेगात सुरू आहेत, पण तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे। डिसेंबर महिन्यातल्या ढगाळ वातावरणाचा तुरीच्या उत्पादनाला फटका बसलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे। कापूस महामंडळ अर्थात सीसीआयनं पणन महासंघाला कापूस खरेदीसाठी मंजुरी दिली आहे, मात्र जळगाव जिल्ह्यासह खान्देशात अद्यापही पणन खरेदी केंद्र सुरू न झाल्यानं शेतकऱ्यांच्या कापसाला हमीभावापेक्षाही कमी दर मिळतोय। त्यामुळे खान्देशातील शेतकरी हे हमीभावाच्या प्रतीक्षेत आहेत। गेल्या वर्षी सारखा यावर्षीही शेतकऱ्यांच्या घरात गेल्या 3 महिन्यांपासून कापूस पडून आहे। खान्देशात तुरीची मळणी जवळपास पूर्ण होत आली आहे। उत्पादन यंदा कमी किंवा 1-2 क्विंटल एवढं कोरडवाहू क्षेत्रात हाती येत आहे। बागायती क्षेत्रातही 1-5 ते 8 क्विंटल एवढं उत्पादन मिळत आहे। शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावरती धरणं आंदोलन करण्यात आलं। दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय, तर दुसरीकडे सरकार निर्यातबंदी, साठ्यावरती मर्यादा, वायदेबंदी, बेसुमार आयाती करून शेतीमालाचे भाव पाडत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। बारामतीत 110 एकरात प्रात्यक्षिकयुक्त शेती कृषी प्रदर्शन भरवण्यात आलंय। राज्यभरातून शेतकरी हे शिबिर पाहण्यासाठी गर्दी करतात। बारामतीत ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंटच्या वतीनं कृषी केंद्र, विज्ञान केंद्र हे पुढील 5 दिवस शेती प्रदर्शन पाहता येणार आहे। मध्य रेल्वेच्या आसनगाव आटगाव दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झालाय। कसाऱ्याला जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे। दप्पल 1 तास वाहतूक ठप्प असल्यानं कामासाठी बाहेर पडलेल्यांचे हाल झाले। पावसाचं पाणी साचण्यापासून उपनगरांना दिलासा देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं नाले रुंदीकरण, खोलीकरण आदी कामं हाती घेतली आहेत। विविध नाल्यांची रुंदी वाढवणं, खोलीकरणाचं काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे। पूर्व उपनगरांतील कामांसाठी पालिका 18.5 कोटींचा खर्च देखील करणार आहे। याआधी पश्चिम उपनगरातील कामांसाठी पालिकेनं 50 कोटींच्या निविदा जारी केल्या आहेत।
यावर्षी पालिका ही पावसापूर्व नाले सफाईसाठी वेगाने कामाला लागलेली आहे। यंदा जानेवारीतच निविदा प्रक्रिया राबवायला सुरुवात करण्यात आली आहे। यावर्षी मुंबई शहर पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरातील छोटे मोठे नाले मिठी नदीच्या नाले सफाईसाठी 150 कोटींचा खर्च केला जाणार आहे आणि यासाठी पालिकेने निविदा देखील मागवलेली आहे। मुंबई महानगर प्रदेशाच्या शाश्वत नागरी विकासासाठी एमएमआरडीएने नेदरलँड सरकारच्या पायाभूत सुविधा आणि जल व्यवस्थापन खात्यासोबत 5 वर्षांसाठी सामंजस्य करार केलाय। त्यामुळे एमएमआर क्षेत्रात एकात्मिक कचरा व्यवस्थापन, पर्यावरण पूरक आणि चक्रीय अर्थव्यवस्थेसाठी नेदरलँडमधील तज्ञांचं मार्गदर्शन लाभणार आहे। त्यासोबतच आर्थिक पाठबळही मिळणार आहे। मध्य रेल्वेच्या सायन स्थानकाला लागून असलेला 100 वर्ष जुना पूल शनिवारी 20 जानेवारी पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे। या ठिकाणी पुनर्बांधणीसाठी पाडकाम हाती घेण्यात येणार आहे। 24 महिन्यांच्या आत हा पूल पाडून पुन्हा बांधण्याचं नियोजन पालिका आणि रेल्वेकडून करण्यात आलं, त्यामुळे या पुलावरील वाहतूक पर्यायी मार्गावरती वळवण्यात येणार आहे। आणि जाऊयात सांगोल्यात शरद पवार बोलतायत, थेट जाऊयात। आणि त्याच्या डोक्यावरचं कर्ज त्या ओझ्यातून त्याला वाचवायचं का? तर 66 तासांमध्ये एक्साईज ड्युटी भरायची जी वाढी राहिली ती कमी करायची। 66 तासांसाठी ती महत्त्वाची तिचा प्रश्न सोडवला पाहिजे, त्याच्यातच माझ्या मनात शंका नाही। पण 66 तासांची ड्युटी ती माफ करायची आणि ती अर्जांचा 1800 कृती होती, 1000 कृती होती, ते काम महत्त्वाचं आहे। तर अनेक लोकांनी निर्णय घेतला की या देशाचा छग वाटी। शरद पवार हे संवाद साधतायत, त्याकडे आपलं लक्ष असणारच आहे, पण आता उर्वरित घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात। सध्या महाराष्ट्र मध निर्मितीत 18व्या स्थानावरती आहे, मात्र येत्या काळात महाराष्ट्र मध निर्मितीत पहिल्या क्रमांकावरती यावा अशी अपेक्षा आहे। आणि देशातील पहिल्याच अशा मध महोत्सवाच्या माध्यमातून राज्य भविष्यात मध निर्मितीचं हब होईल, यासाठी कौशल्य विकास, प्रोत्साहन, प्रशिक्षण आणि मध विकत घेण्याची हमी अशी एकात्मिक योजना गावागावात राबवावी असं मत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं। महालक्ष्मी रेसकोर्सच्या 120 एकर जागेत थीम पार्क उभारण्याच्या राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका काही पर्यावरणवाद्यांनी दाखल केली आहे। न्यायमूर्ती गौतम पटेल, न्यायमूर्ती कमल खटा यांच्या खंडपीठानं या याचिकेवरील पुढील जी सुनावणी आहे ती 24 जानेवारी रोजी ठेवलेली आहे। तोपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात येणार नाही असं आश्वासन सरकारनं न्यायालयाला दिलंय। मुंबई भुयारी मेट्रो मार्ग 3 आरेमधील कारशेडचं काम हे वेगानं सुरू आहे आणि आतापर्यंत कारशेडचं काम 95% पूर्ण झाल्याचा दावा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं केलाय। या मार्गासाठीच्या 10 मेट्रो देखील मुंबईत आतापर्यंत दाखल झाल्याचं मुंबई मेट्रो 3 सांगण्यात आलं। मालाडमध्ये अनैतिक संबंधातून महिलेची हत्या करण्यात आली आहे। पतीला सोडून प्रियकरासोबत राहणाऱ्या पत्नीला पुन्हा पतीसोबत पाहिल्यानंतर प्रियकराचा राग अनावर झाला आणि त्यानं धारदार शस्त्रानं तिची हत्या केल्याची माहिती मिळते। हत्येनंतर त्यानं स्वतःलाही जखमी करून घेतलंय। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या शहानूर मिया दर्गा परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग अड्ड्यावरती पोलीस उपायुक्तांनी धाड टाकली। त्यामध्ये 66 सिलेंडर, गॅस भरण्याची सामग्री आणि मोजमाप करण्याच्या यंत्रासह आरोपी बापलेकाला अटक करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपास भागातील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट प्रकरणाचे धागेदोरे थेट रशियापर्यंत असल्याचं उघड झालंय। देशातील 100 मेट्रो सिटीमध्ये त्यांचे एजंट असल्याचंही समोर आलंय, त्यामुळे मुख्य आरोपीला परदेशी तरुणी पुरवणाऱ्या एजंटचा शोध घेण्यात येतोय।
अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यातील राम मंदिर भगवमय झाल्याचं दिसून येत आहे। मंदिराला नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे। राम मंदिर उद्घाटनानिमित्त मंदिरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। वर्धा मार्गावरील प्रसिद्ध साई मंदिराला अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं विशेष निमंत्रण मिळालं आहे। प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिराने श्रीराम मंदिर उभारणीच्या कामासाठी 3 वर्षांपूर्वी 25 लाखांचा निधी दिला होता। अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा उत्साह नागपुरातल्या दक्षिणामूर्ती चौकात पाहायला मिळतोय। या चौकात अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे। 5 दिवसीय रामायण कथा देखील आयोजित करण्यात आली आहे। अयोध्येत राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्यात विविध राज्यातील मंगलवाद्यांचं वादन करण्यात येणार आहे। त्यासाठी निवडक कलावंतांची मंगलध्वनी कार्यक्रमासाठी निवड करण्यात आलेली आहे। अकोला येथील शंतनू माई या तबला वादकाला निमंत्रण देण्यात आलं आहे। गोंदियातील 400 वर्ष प्राचीन राम मंदिरात अयोध्येप्रमाणेच पूजा करण्यात येणार आहे। राम मंदिर उद्घाटनाच्या निमित्तानं 22 जानेवारीला विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। 1992 मध्ये बाबरी पाडली जात असताना रामलल्लाच्या मूर्तीच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही पुण्यातील माधवराव जोशींवरती सोपवण्यात आली होती आणि त्यावेळी त्यांनी रामलल्लाला कशा पद्धतीनं छातीशी कवटाळून ठेवलं होतं त्याचे साक्षीदार कारसेवक शरदराव गंजीवाले आणि त्यांच्या कन्या धरित्री जोशी यांनी त्या आठवणींना उजाळा दिलाय। त्यांच्या भावना जाणून घेतल्या आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। आपल्याला माहिती आहे बाबरी पाडून आता एक काळ लोटलेला आहे पण अनेकांचं स्वप्न पूर्ण होतं विशेष करून कारसेवकांचं। आज त्याच बाबरीच्या जागेवर बाबरीचा पाडाव झाल्यानंतर आज तिथे रामलालाचं मंदिर उभारतं आहे। 22 जानेवारीला हे सगळे प्राणप्रतिष्ठा होते पण त्यावेळेस ज्यावेळेस ढाचा पाडला गेला त्यावेळेस रामलालाची एक छोटी मूर्ती पण तिथं होती। त्या मूर्तीचं त्यावेळेस काय झालं कोणी सांभाळली ती मूर्ती तर त्याचं उत्तर आहे हे जे फोटो दिसतंय माधवराव जोशी पुण्यातले यांनी त्यावेळेस ती रामलालाची मूर्ती आपल्या छातीशी कवटाळून ठेवली होती आणि एवढ्या विध्वंसातही रामलालाची मूर्ती सांभाळण्यामध्ये चेष्टा नाहीये आणि त्याचे साक्षीदार आहेत आपल्यासोबत शरदराव गंजीवाले सर। काय झालं त्यावेळेचा प्रसंग जरा आमच्या डोळ्यासमोर उभा करा। दिनांक 6 डिसेंबरला साधारण 11:45 नंतर जी सुरुवात झाली ढाचा पाडायला त्यानंतर अनेक घटना त्या ठिकाणी घडत होत्या। प्रामुख्याने माधवरावांच्या संदर्भातली घटना सांगायची झाली तर मी असं सांगेल की साधारण 1.5 तासानंतर ज्यावेळी माननीय अशोकजींच्या लक्षात आलं की आता हा जमाव काबूत येणं अशक्य आहे त्यावेळी अशोकजी सिंगलांनी माधवराव जोशींना त्या ठिकाणी बोलून घेतलेलं आहे आणि माधवरावांना सांगितलं की माधवरावजी किसी भी हालत में राम लला की मूर्ति क्षतिग्रस्त नहीं होना मांगता है, जो चाहे वो करो लेकिन राम लला की मूर्ति क्षतिग्रस्त नहीं होना चाहिए। आणि मग 30 आज्ञा घेऊन माधवराव निघाले। मधला जो घुमट होता त्याच्यातला काही भाग भगदड पडायला लागलेली होती आणि अशा या परिस्थितीत 69 वर्षाचा हा मी तर तुरुणच म्हणेन त्यांना आमच्या महाराष्ट्राचं नेतृत्व करत होते माधवराव जोशी, महाराष्ट्राचे प्रांत अध्यक्ष होते ते, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष होते आणि माधवरावांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि अक्षरशः वर्ण विटा पडतायत, अनेक कारसेवक जखमी होत आहेत, अनेक कारसेवक सपोगेट होऊन चक्कर येऊन पडतायत, परंतु माधवराव त्या ठिकाणी त्यांनी ती रामलला हातात घेतली, त्याच्याभोवती उपरण गुंडाळलं आणि माधवराव त्याच परिसरात तिथेच ठाण मांडून बसलेले होते। ह्या आमच्या कुटुंबियांसाठी अत्यंत स्फूर्तीदायक अशा आठवणी आहेत आणि आज सगळं मागे वळून बघताना अतिशय समाधानाची भावना आहे, आनंदाची भावना आहे आणि आम्हाला आयुष्यभर प्रेरणा देत राहील अशी ही घटना आहे। आमच्या बाबांच्या हातात त्यावेळेला 6 तास साक्षात रामलल्लांना घेण्याची बाबांना ही एक पुण्यच मिळालं आणि खरंच आमच्यासाठी फार मोठी घटना आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटे सह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। वळूयात पुढच्या बातमीकडे। पिंपरी चिंचवड पोलिसांनी गांजा तस्करीचा पर्दाफाश केलाय, मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। गांजाच्या तस्करीसाठी आरोपींनी रुग्णवाहिकेचा वापर केल्याचं समोर आलंय। पाहूयात एक रिपोर्ट।
पिंपरी चिंचवड पोलिसांनी गांजा तस्करांना बेड्या ठोकल्यात. तसंच आरोपींकडून तब्बल 96 किलो गांजा जप्त करण्यात आलाय. गांजा तस्करी करता आरोपींनी चक्क रुग्णवाहिकेचा वापर केल्याचं समोर आलंय. 1,31,55,300 रुपयाचा गांजा, एकूण त्याची वजन होतं 96 किलो, 87 ग्राम हा जप्त केलेला आहे. त्यामध्ये एक शेवरलेट गाडी आणि 2 ॲम्ब्युलन्स जप्त केलेले आहेत. रावेत हद्दीत पहिल्या घडलेल्या गुन्ह्यामध्ये 5 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि कुरळी येथे घडलेल्या गुन्ह्यामध्ये 2 आरोपी अटक केले. अशा रीतीने 7 आरोपी अटक करण्यात आलेले. कृष्णा मारुती शिंदे, देवीप्रसाद सीताराम डुकळे आणि सौरव निर्मल या त्रिकुटासह 6 गांजा तस्करांना पोलिसांनी गजाड केलंय. आरोपींनी हा गांजा उत्तर प्रदेशातील सोनपत मधून आणल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. तर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचं रुग्णवाहिका चालकांनी स्वागत केलंय. सखोल तपास हा प्रशासनाने व पोलिसांनी नक्कीच केला पाहिजे, जेणेकरून चांगल्या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रश्न उपस्थित होऊ नये. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या सेवेवरती प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे वेळेच पोलिसांनी यावरती चांगला तो निर्णय घ्यावा आणि अजून सखोल तपास करून ती ॲम्ब्युलन्स देखील अधिकृत आहे की नाही याचाही तपास करावा. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी 2 वर्षांपासून रुग्णवाहिकेतून गांजाची तस्करी करत असल्याचं उघड झालंय, त्यामुळे पोलीस अधिक सतर्क झालेत. आरोपी हा गांजा कुणाला विकणार होते याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. गोविंद वाकडे सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. या सगळ्या घडामोडींसह या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी लॉग ऑन करायला विसरू नका news18lokmat.com वर. आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता तुम्ही न्यूज 18 लोकमत व्हॉट्सअपवरती देखील पाहू शकता. तेव्हा कोड स्कॅन करा आणि पहा फक्त न्यूज 18 लोकमत.